रुग्णालयातून बाळाला पळवण्यात आले। परिचारिकेच्या वेशात असलेल्या महिलेने बाळाला पळवले। 3 महिन्याचं बाळ घेऊन महिला फरार झाली। काही तासातच पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला। फरार महिला पोलिसांच्या ताब्यात आहे। पुण्यातल्या ससून रुग्णालयातून बाळाला पळवले। परिचारिकेच्या वेशात असलेल्या महिलेने बाळाला पळवले। 3 महिन्यांचं बाळ घेऊन महिला फरार झाली होती। काही तासातच पोलिसांनी महिलेचा शोध घेतला। फरार महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे शहरात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडतायत। शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमधून आता प्रश्न निर्माण केले जात आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडलेत। सचिन, काय अधिक माहिती द्याल? पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये खरंतर नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने 3 महिन्याच्या बाळाला पळवून नेली। धक्कादायक घटना काल दुपारी घडली होती आणि त्यानंतर खरंतर उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 24 तासाच्या आत या बाळाला जे आहे ते सुरक्षितरित्या त्याच्या आईकडे देण्यात यश मिळवलेलं आहे। खरं तर पुणे शहरामध्ये आपण गेले काही दिवसापासून पाहतोय की काही बलात्काराच्या घटना असतील किंवा अशा प्रकारच्या एका लहान 3 महिन्याच्या बाळाला ससून सारख्या रुग्णालयातून एक महिला घेऊन जाते। तीही महिला नर्सच्या वेशात येते आणि हे सगळं होत असताना पोलिसांनी सतर्कता खरंतर बाळगून ही घटना जी आहे गांभीर्य लक्षात घेऊन या बाळाला 24 तासाच्या त्याच्या आईला सपोर्ट केलंय। खरं तर ही महिला सोनोग्राफी करण्यासाठी ससूनला आली होती आणि त्यानंतर ती सोनोग्राफी करायला एका अनैत महिलेच्या हाती हा बाळ देऊन सोनोग्राफी केली आणि त्यानंतर खरं तर ही सगळी घटना घडली। मात्र पोलिसांनी आता त्या बाळाला त्याच्या आईकडे देण्यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण हे पाहतोय की ही बाई कशा प्रकारे ससून सारख्या एवढ्या मोठ्या रुग्णालयातून या बाळाला घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे। धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातल्या ससून रुग्णालयातून बाळाला पळवण्यात आले। परिचारिकेच्या वेशात असलेल्या महिलेने बाळाला पळवले। 3 महिन्याचं बाळ घेऊन ही महिला फरार झाली होती। काही तासातच पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला आणि आता तिला ताब्यात घेतलंय।